प्रामाणिकता शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा है। जळगाव शहरात गेल्या काही महिन्यापासून मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे, मात्र मनपा प्रशासन याकडे कोणतेही ठोस कारवाई करत नसल्याने त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज मनपाच्या स्थायी सभेत कुत्रे घेऊन जात अनोखे आंदोलन करण्यात आले आहे। जळगाव शहरात मोकाट कुत्रे आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेकांचा चावा घेतला आहे, यामध्ये अनेक वृद्ध आणि लहान मुलं सुद्धा आहे। या विरोधात अनेक सामाजिक संघटना आवाज उठवत आहे, मात्र कायद्याचा आधार घेत मनपा प्रशासनाने हात वर केल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र कुत्र्यांचा वाढता उपद्रव पाहता आणि निर्विजीकरण करण्याच्या मागणीसाठी स्थायी समिती सभेत हे कुत्रे शिवसेनेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी मनपा आयुक्तांनी मौन बाळगणे पसंत केले आहे। स्थायी सभापतींनी मात्र आपल्या मागणीवर कायदेशीर तरतूदचा विचार करून पालिका उपाययोजना करेल असं आश्वासन दिलं आहे। तुम्ही सगळे बघताय की बऱ्याच दिवसापासून कुत्र्यांचा अटॅक आणि पिसाटलेल्या कुत्र्यांमुळे त्रस्त नागरिक, मृतांची संख्या, जखमींची संख्याही वाढत चाललेली आहे। रात्रातर कुत्रे रडत राहतात, भुंकत राहतात, याच्यामुळे विद्यार्थी, वयस्क लोक सगळ्यांना मनस्ताप आहे। पण ही जी गोष्ट आहे ही महापालिका क्षुल्लक समजून दुर्लक्षित करत आहे। पहिली निर्विजीकरणाची प्रक्रिया चालू होती, पण मेनका गांधींनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतल्यामुळे ती थांबली। पण आम्हाला असं वाटतं की समाजात जसं एखादी विकृत माणूस असतो, दारू पिणारा असतो, रेपिस्ट असतो, क्रिमिनल असतो, ज्याला समाजाला ज्याच्यापासून समाजाला धोका असतो, अशांवर तुम्ही इलाज करता, विषारी साप सापडतात त्याच्यावर तुम्ही इलाज करतात, म्हणजे जीव घेणे कुत्रे आहेत त्यांच्यावर तुम्ही इलाज करा। रॅबीज नावाचा जो आजार आहे तो माणसांमध्ये सुद्धा फैलावला जातो कुत्र्यांथ्रू, तर अशा कुत्र्यांवर तुम्ही इलाज करा आणि त्यांचं निर्विजीकरणाची प्रक्रिया पुन्हा सुरू करा। आणि मेनका गांधींचं म्हणणं आहे की पोषण हो प्रेम, तर जळगाव हे ना पोषणच्या बाबतीत अतिशय इमोशनल गाव आहे। आमच्या घरांमध्ये असलेल्या कुत्र्यांना आम्ही आमच्या सरनेमपर्यंत दिलेले आहेत। तर बऱ्याच दिवसापासून आम्हाला असं वाटतं की या कुत्र्यांना देखील त्यांच्यापासून त्रास आहे, मांजरींना त्रास आहे, आणि जे चांगले कुत्रे आहेत त्यांनाही त्रास असतं। आणि पिसाटलेल्या कुत्र्याची एक जमात असते, तो जर चार कुत्र्यांमध्ये गेला तर चारही पिसाटतात, आणि हा मनुष्य प्राण्याला किंवा समाजाला धोकादायक प्रकार आहे। तर हा कुठेतरी थांबवावा आणि याच्यावर लवकरात लवकर महापालिकेने, सत्ताधारी पक्षाने ॲक्शन घ्यावी म्हणून शिवसेना महिला आघाडी आणि शिवसेना युवा सेना आणि सारांश फाउंडेशन, आपलं साहस फाउंडेशनच्या बऱ्याच संघटनांवतीने आम्ही इथे आज निवेदन दिले आहे। आणि हे निवेदन दिलेले आहे 15-1 दिवसात त्यांचं जर प्रॉपर उत्तर आलं नाही, ना आम्हाला समाधानकारक त्यांनी काही ॲक्शन घेतली नाही, तर जळगावच्या सगळ्या पाळीव कुत्र्यांना घेऊन आम्ही ते आंदोलन करू। येत्या 15 दिवसात यावर उपाययोजना न केल्यास मोकाट कुत्रे पकडून पालिकेत सोडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी केला आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत गौरी, इंडिया अब तक न्यूज मराठी।